नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण इयत्ता 5वी मध्ये काळ म्हणजे काय आणि काळाचे प्रकार पाहिलेले आहेत। त्याच्यामध्ये काळ म्हणजे काय, एखाद्या क्रियापदावरून एखादी क्रिया आता घडलेली आहे किंवा मागे घडून गेली आहे किंवा पुढे घडणार आहे त्याला आपण काळ म्हणतो। आणि या काळाचे आपण तीन प्रकार पाहिले आहेत इयत्ता 5वी मध्ये, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। आता वर्तमान काळ म्हणजे काय, एखादी क्रिया आता घडत आहे, आता घडत आहे असा ज्यावेळी बोध होतो त्यावेळी त्याला काय म्हणतात, वर्तमान काळ म्हणतात। एखादी क्रिया मागे घडून गेलेली आहे त्याला आपण काय म्हणतो, भूतकाळ म्हणतो। आणि एखादी क्रिया पुढे घडणार आहे त्याला आपण भविष्यकाळ म्हणतो। हे आता 5वी मध्ये आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे। तर या वर्षी आपण काळाचे कोण प्रकार पाहायचे आहेत, त्यामुळे वर्तमान काळाचे प्रकार असतील, भूतकाळाचे प्रकार असते आणि भविष्यकाळाचे प्रकार, असे काळाचे प्रकार आपल्याला काय करायचे पाहायचे आहे। आपण पहिल्याचा क्रियापद म्हणजे काय पाहूया। तर क्रियापद म्हणजे काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या व वाक्याच्या शेवटी येणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात। आता इथे वाक्य बघा, सचिन मैदानावर खेळतो। याचं जर वाक्य आपण घेतलं, सचिन मैदानावर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, खेळतो हे काय लागतो, शब्द लागतो। म्हणजे ही क्रिया आहे, खेळण्याची क्रिया आहे, म्हणजे खेळतो हे काय झालं, क्रियापद। आणि या क्रियापदावरून काय केलेले आहेत, काळाचे प्रकार केलेले आहेत। तर काळ म्हणजे काय, तर आपण पाहिलेलं आहे, तर क्रियापदाच्या रूपावरून एखादी क्रिया आता घडत आहे, मागे घडत आहे किंवा पुढे घडणार आहे असा ज्यावेळी बोध होतो त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, काळ असे म्हणतो। आता हे काळाचा पहिला प्रकार आपण पाहायचा आहे, वर्तमान काळ। आता वर्तमान काळ म्हणजे आपण पाहिलेलं आहे आता 5वीला। तर वर्तमान काळ म्हणजे आता क्रिया काय होत आहे, घडत आहे। मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे, इयत्ता 6वी मध्ये शिकतो, ही काय आता तुमची क्रिया घडत आहे, म्हणून त्या ठिकाणी काय येतो, वर्तमान काळ येतो। आणि ह्या वर्तमान काळाचे प्रकार आपल्याला यात असताना आपण काय करायचे पाहायचे। त्यामध्ये पहिला काळ आहे वर्तमान काळाचा, साधा वर्तमान काळ। तर साधा वर्तमान काळ म्हणजे काय, तर क्रिया आता घडत आहे असा ज्यावेळी बोध होतो, क्रिया काय होत आहे, आता घडत आहे असा ज्यावेळी होतो त्यावेळी त्याला काय म्हणतात, साधा वर्तमान काळ म्हणतात। त्याच्यामध्ये वाक्य बघा, सचिन मैदानावर खेळतो आता खेळत आहे म्हणून खेळतो हे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियामध्ये येतो। रूपाली अभ्यास करते हे काय, आता क्रिया घडत आहे, करते हे क्रियापद आहे साध्या वर्तमान काळामध्ये आहे। म्हणजे क्रियापदाचं रूप कसं येतं, खेळतो, जेवतो, पितो, करतो, ही क्रियापदाची ज्यावेळी रूप येतील त्यावेळी त्याला काय म्हणतात, साधा वर्तमान काळ म्हणतात। मी आणखी एक वाक्य सांगतो या ठिकाणी, आई भाजी करते हे काय, साध्या वर्तमान काळामध्ये। त्यानंतर रमेश चित्र काढतो हे सुद्धा काय, साध्या वर्तमान काळामधलं क्रियापद आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, साधा वर्तमान काळ। त्यानंतर दुसरा प्रकार आहे अपूर्ण वर्तमान काळ। कुठला आहे, अपूर्ण वर्तमान काळ। तर अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय, क्रिया आता घडत आहे पण पूर्ण झालेली नाही, अजून अपूर्ण आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, अपूर्ण वर्तमान काळ। म्हणजे क्रिया काय झालेली नाही, पूर्ण झालेली नाही, अजून घडत आहे पण ती अपूर्ण आहे, त्याला काय म्हणायचं, अपूर्ण वर्तमान काळ। त्यामध्ये वाक्य बघा, तेच वाक्य मी बदललेलं आहे, सचिन मैदानावर खेळतोय साध्या वर्तमान काळामधलं वाक्य आहे, तर अपूर्ण वर्तमान काळामध्ये काय वाक्य होईल, तर सचिन मैदानावर खेळत आहे, रूपाली अभ्यास करत आहे, म्हणजे खेळत आहे, करत आहे, जेवत आहे, अशी ज्यावेळी क्रियापदाची रूप येतील त्यावेळी त्याला काय म्हणायचं, साधा अपूर्ण वर्तमान काळ। आई भाजी करत आहे, आई जेवत आहे, ही जी क्रियापदाची रूप आहे त्यावेळी त्याला काय म्हणतात, अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात। म्हणजे खेळत आहे, करत आहे, जेवत आहे, अशी ज्यावेळी क्रियापदाची रूप येतात त्यावेळी त्याला काय म्हणायचं, अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात। आता त्यानंतरचा आपल्याला काळाचा प्रकार पाहायचा आहे पूर्ण वर्तमान काळ, म्हणजे वर्तमान काळामध्ये दुसरा जो काळाचा प्रकार आहे, तिसरा जो काळाचा प्रकार आहे तो पूर्ण वर्तमान काळ। आता काय झालेलं आहे, क्रिया काय झालेली असणार आहे,
पूर्ण झालेले आहे, वर्तमान काळामध्येच क्रिया घडत आहे, काय झालेले आहे, पूर्ण क्रिया झालेले आहे, त्यावेळी त्याला काय म्हणतात, पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. म्हणजे क्रिया काय होय, अपूर्ण आहे, अपूर्ण नाही तर पूर्ण झालेले आहे, त्यावेळी त्याला काय म्हणतात, पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. सचिन मैदानावर खेळलेला आहे, रुपालीने अभ्यास केलेला आहे, जेवलेला आहे, केलेला आहे, खेळलेला आहे, अशी ज्यावेळी क्रियापदाची रूपे येतात त्यावेळी त्याला काय म्हणतात, पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. म्हणजे खेळलेला आहे, जेवलेला आहे, अभ्यास केलेला आहे, आईने भाजी केलेली आहे, आईने स्वयंपाक केलेला आहे, अशी ज्यावेळी क्रियापदाची रूपे येतात त्यावेळी त्याला काय म्हणतात, पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. बघा, पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाची रूपे येते कशी येतात, खेळलेला आहे, जेवलेला आहे, अभ्यास केलेला आहे, अशी ज्यावेळी क्रियापदाची रूपे येतात त्यावेळी त्याला काय म्हणतात, पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. आता शेवटचा जो प्रकार आहे वर्तमान काळामधला, तो रीती वर्तमान काळ. रीती म्हणजे पद्धत. ही पद्धत कशी आहे, क्रिया आताच घडत आहे पण कशी घडत आहे ही ज्यावेळी सांगितलं जातं त्यावेळी त्याला काय म्हणतात, रीती वर्तमान काळ असे म्हणतात. आता याच्यामध्ये क्रियापदाची कशी रूपे येतात बघा, सचिन मैदानावर खेळत असतो, खेळत असतो, जेवत असतो, पित असतो, अशी ज्यावेळी क्रियापदाची रूपे येतात त्यावेळी त्याला काय म्हणतात, रीती वर्तमान काळ म्हणतात. रूपाने अभ्यास करत असते, जेवत असते, अशी ज्यावेळी क्रियापदाची रूपे येतात त्यावेळी त्याला काय म्हणतात, रीती वर्तमान काळ असे म्हणतात. आता हे वर्तमान काळामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे किंवा काळामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की क्रियापदाच्या रूपावरून काय होत असते, सॉरी, लिंग वचनानुसार, नामाच्या सर्वनामाच्या लिंग वचनानुसार क्रियापद काय होत असतं, बदलत असतं, हे आपल्याला आपण शिकलेलो आहोत कर्ता कर्माने क्रियापद मध्ये. एक का म्हणजे कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद काय होत असतं, बदलत असतं. हे क्रियापद कसं बदलत असतं, वर्तमान काळामध्ये बदलतं, भूतकाळामध्ये बदलतं आणि भविष्य काळामध्ये सुद्धा हे क्रियापद काय होत असतं, बदलत असतं. आणि अशा पद्धतीनं या क्रियापदाच्या रूपावरून काय होतात, काळ ठरतात. त्यामध्ये आपण काय केलेलं, आज वर्तमान काळाचे प्रकार पाहिले. पहिला प्रकार पाहिला साधा वर्तमान काळ, याच्यामध्ये क्रियापदाची रूप कशी असतात, खेळतो, करते, जेवते, पितो, अशी क्रियापदाची रूपे येतात. याच्यामध्ये अपूर्ण वर्तमान काळामध्ये खेळत आहे, जेवत आहे, पित आहे, अशी क्रियापदाची रूपे येतात. त्यानंतर पूर्ण वर्तमान काळामध्ये खेळलेला आहे, जेवलेला आहे, केलेला आहे, अशी क्रियापदाची रूपे येतात. रीती वर्तमान काळामध्ये खेळत असतो, जेवत असतो, पित असतो, करत असते, खात असते, अशी रीती वर्तमान काळामध्ये काय येतात, क्रियापदाची रूपे येतात. आणि अशा पद्धतीने हे काय वर्तमान काळामध्ये काळाचे किती प्रकार आहेत, चार प्रकार आहेत, साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. हे असं आपण काय केलेत, वर्तमान काळाचे काय किती चार प्रकार पाहिलेले आहेत. पुढचा जो भूतकाळ आहे त्याचे जे प्रकार आहेत ते आपण काय करायचे आहेत, पुढच्या तासाला पाहायचे आहेत. धन्यवाद.